नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गौते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत आणि ते विचारलेले होते यू पी एस सीच्या सी डी एस दोन हजार एकवीस एक्झाममध्ये सी डी एस म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस आणि टॉपिक बघा ईडी अँड फ्रेजेस अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ह्या ईडी अँड फ्रेजेस ज्या आहे ह्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत मग ते एम पी एस सी असू द्या पी एस आय एस टी आय एस ओ किंवा तुमच्या सरळ सेवा भरतीच्या ज्या परीक्षा असतील तलाठी असेल ग्रामसेवक असेल त्यानंतर आरोग्य विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल किंवा या व्यतिरिक्त तुमचे टीईटी असेल टेट असेल सी टेट असेल सगळ्याच ठिकाणी महत्वाच्या आहेत तर आपण डिस्कस करूया ईडीएम्स अँड फ्रेजेस वर आधारित प्रश्न युपीएस दोन हजार एकवीस मधील काही प्रश्न इथे बघा स्क्रीनवरती तुम्हाला क्वेश्चन दिसेल मी कट घेतलेले uh, जेणेकरून ओरिजिनल क्वेश्चन तुम्हाला जसाच्या तसा दिसेल कसा विचारला होता बघा फोर्टी विंग्स फोर्टी विंग्स विचारलं होतं ईडीएम ऑप्शन्स चारही सगळ्यांनी बघायचे आहेत ए ऑप्शन विंकिंग फोर्टी टाइम्स बी स्लीप डिसऑर्डर सी लाँग स्लीपिंग आवर्स आणि डी अ शॉर्ट स्लीप ड्युरिंग द डे आणि याचा अँसर आहे बघा ते आहे डी अ शॉर्ट स्लीप ड्युरिंग द डे त्यानंतर प्रश्न विचारले गेलेला होता बघा लाइफ इन द रॉ लाईफ इन द रॉ मीनिंग काय होतो आणि ते चार ऑप्शन्स आहेत ए आहे लाइफ इन इट्स नॅचरल अँड अनएम्बलिश्ड स्टेट बी आहे लाइफ ॲट इट्स इजीएस्ट सी लाइफ दॅट इज कॉम्प्लेक्स आणि डी अ डेअर डेविल्स लाईफ आणि याचा मीनिंग होतो बघा लाइफ इन द रॉ म्हणजेच ऑप्शन ए याचं करेक्ट आहे लाईफ इन इट्स नॅचरल अँड अनएम्बलिश्ड स्टेट नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया अ पेपर टायगर अ पेपर टायगर ही इडियम होती ऑप्शन्स बघा ऑप्शन ए अ पर्सन ऑर थिंग दॅट अपियर्स थ्रिएटनिंग बट इज बट इज इनइफेक्च्युअल बी टू थ्रिएटन सम वन बट डू नॉट हार्म सी एनवायरमेंटल प्रोडक्शन पेपर वर्क आणि डी टू स्पीक टू पीपल इन अ रोरिंग व्हॉइस तर याचा मिनिंग काय होतो बघा याचा मिनिंग होतो अ पर्सन ऑर थिंग दॅट अपियर्स थ्रिएटनिंग बट इज इनइफेक्च्युअल म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं करेक्ट आहे नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत आहे मी स्वतः तिथे इंग्लिश ग्रॅमर शिकवतो आणि इंडिया लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म आहे क्रॅक एम पी एस सी विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म गेट प्लस सबस्क्रिप्शन अँड ॲक्सेस टू अनलिमिटेड लाईव्ह अँड रेकॉर्डेड कोर्सेस फ्रॉम इंडियाज बेस्ट एड्युकेटर्स अँड सबस्क्राईब नाव सो अनअकॅडमीच्या प्लसचे फीचर्स सगळ्यांनी बघायचे आहे लाईव्ह शिकाघरातल्या सोयीनुसार सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश भारतातील टॉप शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवरती आहेत संपूर्ण अभ्यासक्रमाचा कवरेज परीक्षेची परिपूर्ण तयारी नियमित शंका निरसन सत्र लाईव्ह टेस्ट सिरीज असते स्टडी मटेरियल तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होतं उत्तर लेखन सत्र असतात मार्गदर्शक आणि मार्गदर्शन म्हणजे इंटर सगळे सेशन्स असतात आणि विद्यार्थी मित्रांनो जर ॲप डाउनलोड केलं नसेल तर करा आणि हा रेफरल कोड तुम्हाला तिथे यूज करायचा आहे संदीप जी वन किंवा संदीप जी लाईव संदीप संदीप जी लाइव या दोन कोडपैकी कुठलाही कोड तुम्ही यूज केला तरी चालेल नेक्स्ट बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो फ्री टेस्ट तुमच्यासाठी ऑन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ते घेतण्यात येणार आहेत बघा क्रिसमस स्पेशल आहे अ फ्री मेगा टॅलेंट हन टेस्ट फॉर राज्य सेवा स्टुडंट पार्टिसिपेट अँड स्टँडर्ड चान्स टू विन गिफ्ट वर्थ फ्रॉम टेन के आणि इथे दिलेले फिट बिट वॉच अलेक्सा आणि एअरबड्स या तुम्हाला मिळतील प्रहार राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर वन जी एस आहे सव्वीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता प्रहार राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर वन सॅट सव्वीस डिसेंबर तीन वाजता दुपारी आणि विजयपथ ही पंचवीस तारखेला झालेली आहे दहा ते अकराच्या दरम्यान आणि इथे देखील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे त्यांच्या रँकनुसार त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे याचं प्राईस हाईक झालेलं आहे एम पी एस सीचं आणि ते तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे कसं आहे तर न्यू प्राइसेस फॉर प्लस फ्रॉम डिसेंबर ट्वेंटी थर्ड टू थाउजंड ट्वेंटी वन इथे तुम्हाला प्लॅन दिसतील कुठले कुठले आहे आणि यासाठी मी जे कोड सांगितले तुम्ही जर परचेस करत असाल टेन पर्सेंट इमिडिएटली तुम्हाला डिस्काउंट मिळेल त्यासाठी संदीप जी वन हा कोड तुम्हाला यूज करायचा आहे नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे ओके पेन्नी वाईज अँड पाउंड फुलिश म्हणजे काय पेन्नी वाईज अँड पाउंड फुलिशचा मिनिंग आपल्याला इथे बघायचं आहे ऑप्शन्स बघा वाईज टू स्पेंड इच पेन्नी केअरफुली बी ऑप्शन केअरफुल अबाउट स्मॉल अमाऊंट्स बट स्मॉल अमाऊंट्स बट केअरलेस अबाउट लार्ज अमाऊंट्स त्यानंतर सी पीपल हू डोंट अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ इच पेनी आणि डी केअरफुल अबाउट लार्ज अमाऊंट्स बट केअरलेस अबाउट स्मॉल अमाऊंट्स आणि याचा मिनिंग काय होतो बघा केअरफुल अबाउट स्मॉल अमाऊंट बट केअरलेस अबाउट लार्ज अमाऊंट म्हणजे ऑप्शन बी याच करेक्ट आन्सर आहे पेन्नी वाईज अँड पाऊंड फुलिश त्यानंतर बघा पिन बॅक युअर इयर्स पिन बॅक युअर इयर्स ही ईडीएम विचारली होती याचे ऑप्शन्स बघा ऑप्शन ए टू लिसन केअरफुली टू समथिंग बी पर्सन ऑर ऑर्गनायझेशन दॅट पिन्स इम्पॉर्टंट इशूज सी टू कीप युअर सेल्फ अवे फ्रॉम हिअरिंग बॅड स्टप आणि डी टू क्लीन युअर इयर्स विथ अ पिन आणि याचा मिनिंग होतो टू लिसन टू लिसन केअरफुली टू समथिंग ऑप्शन ए जे आहे हे करेक्ट आन्सर आहे पिन बॅक युअर इयर्स नेक्स्ट बघा टर्न कोट विचारलं होतं टर्न कोट म्हणजे काय ऑप्शन्स ऑप्शन ए एक्सपर्ट अल अल्टरिंग कोट्स ऑप्शन बी होतं बघा समवन हू डिझर्ट्स वन ग्रुप टू जॉईन अनादर सी अ ट्रुली डिसऑनेस्ट पर्सन आणि डी गोईंग राऊंड अँड राऊंड इन अ कोर्ट ऑफ इन अ कोर्ट ऑफ लॉ आणि याचा मिनिंग काय होतो बघा सम वन हू बी ऑप्शन आहे बघा सम वन हू डिझर्ट वन ग्रुप टू जॉईन अदर त्याला म्हणायचं काय टर्न कोर्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा से युअर पीस नेक्स्ट काय आहे से युअर पीस म्हणजे काय स्पीक बट डोंट लिसन स्पीक इन अ टॉकेटिव्ह मॅनर मेक युअर आर्ग्युमे मेक युअर आर्ग्युमेंट पीस बाय पीस आणि एक्सप्रेस युअर ओपिनियन आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी म्हणजे से युअर पीसचा मिनिंग होतो एक्सप्रेस युअर ओपिनियन नेक्स्ट बघा टॉप नॉच टॉप नॉच म्हणजे काय ऑप्शन्स ए ऑप्शन बघा ऑप्शन ए द हायेस्ट मार्किंग ऑन अ ट्री ऑर अ बिल्डिंग त्यानंतर बी पर्सन ऑर ऑर्गनायझेशन दॅट अट्रॅक्ट्स ओन्ली द टॉप सी ऑफ हायेस्ट पॉसिबल क्वालिटी आणि डी पर्सन ऑफ इंटिग्रिटी टॉप नॉच चा मिनिंग होतो ऑफ हायएस्ट पॉसिबल क्वालिटी म्हणजे ऑप्शन नंबर सी म्हणजे टॉप नॉटचा मिनिंग लक्षात घ्या ऑफ हायएस्ट पॉसिबल क्वालिटी त्यानंतर बघा क्वेश्चन अंडर द टेबल म्हणजे काय अंडर द टेबल ऑप्शन्स दिलेले आहेत बघा वर्क अंडर डिफि डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस किंवा वर्किंग अंडर कवर त्यानंतर वर्किंग अंडर फर्निचर आणि नंतर आहे मेकिंग ऑर रिसिविंग पेमेंट्स Uh, सर रेप्चिशियसली सर रेप्चिशियसली हो हा वर्डही बघून घ्या महत्त्वाचा आहे व्होकॅबलरीच्या दृष्टीनं आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी अंडर द टेबलचा आन्सर आहे ऑप्शन डी नेक्स्ट बघा ॲट द ड्रॉप ऑफ हॅट ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅटचा मिनिंग काय होतो ऑप्शन नंबर ऑप्शन बघा क्लम्झी पर्सन हू हो ड्रॉप्स हॅट्स एव्हरीवेअर बी आहे सडनली अँड विदाऊट सडनली अँड विदाऊट मच थॉट डू समथिंग विदाऊट मच प्रेशर आणि डी दिलेलं आहे बघा दॅट इज अ हॅपी अँड इझी गोईंग मॅन आणि याचं करेक्ट अँसर आहे बघा सडनली अँड विदाऊट मच थॉट ऑप्शन बी याचं करेक्ट अँसर आहे क्वेश्चन काय आहे ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट म्हणजेच काय तर सडनली अँड विदाऊट थॉट नेक्स्ट बघूया आपण काय विचारला होता ओके विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी अनअकॅडमी काय आहे हे फीचर फार चांगलं आहे बघा काय आहे तर वन टू वन लाईव्ह मेंटरशिप प्रोग्राम बाय अनअकॅडमी अनअकॅडमीवरील लाईव्ह मेंटरिंग प्रोग्राम हे नक्की काय आहे हे ज्या विद्यार्थ्यांनी अँड्रॉइडवर अकॅडमीचे नवीनतम आवृत्तीचे ॲप इन्स्टॉल केले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले एक नवीन वैशिष्ट्य आहे येथे विद्यार्थी आपल्या मेंटर्स आणि एज्युकेटर्ससोबत वन टू वन ऑडिओ कॉलवर जोडले जाऊ शकतात शंकांची निरसन संकल्पना समजावून घेणे परीक्षा धोरण व अभ्यास योजनेविषयी मार्गदर्शन या विषय वैशिष्ट्याला आपला नेमका कसा फायदा होईल बघा तर आपल्या सर्व शंकांचे झटपट निरसन होणार आहे आपल्या मेंटर किंवा एज्युकेटरसोबत एक वन टू वन तत्वावर जोडले जाल त्यानंतर आपल्या शंका दूर करा आणि सर्व संकल्पना स्पष्ट करा त्यानंतर वैयक्तिक मार्गदर्शन तसेच तुमच्या अभ्यास नीतीवर अभिप्राय मिळवा विद्यार्थी मित्रांनो अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती बॅच कोर्सेस कुठले आहेत बघा ही जी बॅच आहे बावीस डिसेंबरला स्टार्ट झालेली आहे बॅच आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल पी एस आय प्रिलिम्स बॅच थ्री हे सगळे एक्सपर्ट्स तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट्स तिथे शिकवणार आहेत त्यानंतर निश्चय म्हणून जी बॅच आहे कॉम्प्रिहेन्सिव बॅच फॉर कंबाईन पी एस आय एस टी आय एस ओ प्रिलिम्स एक्झाम दोन हजार एकवीस बॅच फाईव्ह ट्वेंटी नाईन डिसेंबरला ही बॅच स्टार्ट होणार आहे आणि हे सगळे स्टाफ तुम्हाला तिथे शिकवण्यासाठी असणार आहेत आणि तुम्ही ही बॅच इमिडिएटली जॉईन करू शकता त्यानंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो बी इन एक्लिप्स म्हणजे काय बी इन एक्लिप्स तर ऑप्शन बघा ऑप्शन ए लेस सक्सेसफुल बी फिलिंग हॅपी सी व्हेरी सक्सेसफुल आणि डी बीइंग अ आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा लेस सक्सेसफुल आन्सर काय आहे लेस सक्सेसफुल नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया वेज अँड मीन्स म्हणजे काय वेज अँड मीन्स ऑप्शन्स अ टेक्निक मेथड्स ऑफ अचीविंग समथिंग नॉर्म्स अँड रेग्युलेशन्स ऑफ डुईंग समथिंग आणि इम्प्रुविंग वन्स वे ऑफ डुईंग आणि वेज ऑफ मीन्स मिनिंग होतो मेथड्स ऑफ अचीविंग समथिंग ऑप्शन बी म्हणजे वेज अँड मीन्स म्हणजे काय मेथड्स ऑफ अचिविंग समथिंग नेक्स्ट क्वेश्चन बघा अप इन आर्म्स काय आहे क्वेश्चन अप इन आर्म्स म्हणजे काय व्हेरी हॅपी व्हेरी सॅटिस्फाईड व्हेरी अँग्री ऑर फिलिंग फिलिंग फाईन आणि याचा ऑप्शन नंबर सी अँसर आहे दॅट इज व्हेरी अँग्री काय होतं व्हेरी अँग्री क्वेश्चन याचा इडियम बघा अप इन आर्म्स म्हणजेच काय व्हेरी अँग्री त्यानंतर बघा बिग टिकीट आलं होतं बिग टिकीट म्हणजे काय ऑप्शन्स व्हेरी लेस व्हेरी कॉस्टली व्हेरी इझी आणि नॉट मच याचं आन्सर आहे ऑप्शन बी दॅट इज व्हेरी कॉस्टली याचा आन्सर आहे वेरी कॉस्टली बिग टिकेट म्हणजे काय तर वेरी कॉस्टली नेक्स्ट क्वेश्चन बघा बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू काय आहे ईडीएम बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू अँड इव्हेंट ऑर पीस ऑफ न्यूज विच इज अनएक्सपेक्टेड डिझायरेबल इव्हेंट ऑर न्यूज अँड इव्हेंट विच टेक्स प्लेस एज प्लॅन न्यूज विच हॅज बीन लॉंग एक्सपेक्टेड बट अरायूज अ लेट याचा आन्सर आहे ऑप्शन ए बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे अन इव्हेंट ऑर पीस ऑफ न्यूज विच इज अनएक्सपेक्टेड नेक्स्ट बघा बी अ लॉ अन टू युअर सेल्फ ऑप्शन्स दिलेले आहेत बिहेव अनकन्व्हेन्शनल अँड अनप्रेडिक्टेबल त्यानंतरचं ऑप्शन आहे बघा अबाइड बाय लॉ अँड ऑर्डर आस्क अदर्स टू फॉलो द लॉ आणि क्रिएट लॉ अँड ऑर्डर फॉर अदर्स आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए म्हणजे बी अ लॉ अन टू युअर सेल्फ म्हणजे बिहेव अनकन्व्हेंशनल

रन वाईल्डचा मिनिंग काय होतो रन वाईल्ड टू रन लाईक अ वाईल्ड अॅनिमल टू ट्रीट एनी वन लाईक लाईक अ वाईल्ड क्रिएचर आणि टू फील लाईक अ वाईल्ड अॅनिमल आणि टू ग्रो विदाउट एनी कंट्रोल आणि याचा मिनिंग आहे ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे रन वाईल्ड म्हणजे काय टू ग्रो विदाउट एनी कंट्रोल नेक्स्ट क्वेश्चन बघा वा वेन डाऊन म्हणजे काय विन डाऊनचं मिनिंग टू रिलॅक्स आफ्टर अ पिरियड ऑफ ॲक्टिव्हिटी टू ॲक्ट फ्युरियसली आफ्टर अ पिरियड ऑफ सायलेन्स त्यानंतर टू स्पीक आऊट द ट्रूथ टू पीपल आणि आहे टू ॲक्ट ऑन द ग्राउंड आणि याचं होतं टू रिलॅक्स आफ्टर अ पिरियड ऑफ ॲक्टिव्हिटी ऑप्शन ए इज करेक्ट विन डाऊनचा मिनिंग सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर मिलो आऊट म्हणजे काय होतं मिलो आऊट टू फील बॅड अबाउट अदर्स एन्जॉयमेंट टू लाईक अँड डिसलाईक पीपल कॉन करंटली टू एन्जॉय वनसेल्फ विदाऊट डुईंग मच आणि टू वर्क हार्ड अँड डुईंग मच वर्क आणि याचा मीनिंग काय होतो बघा मिलो आउटचा टू एन्जॉय वनसेल्फ विदाउट डुईंग विदाउट डुईंग मच म्हणजे ऑप्शन सी याच करेक्ट आन्सर आहे मिलो आउट नेक्स्ट क्वेश्चन बघा गेट द जीटर्स म्हणजे काय फिलिंग अँक्शियस फिलिंग फिलिंग हॅपी स्टॅमरिंग आणि फिलिंग एक्सपोज आणि याचं आन्सर काय होतं बघा गेट द जीटस याचं होतं फिलिंग अँक्शियस फिलिंग अँक्शियस नेक्स्ट आपण बघूया फ्रेंच लिव म्हणजे काय बघा फ्रेंच लिव फ्रेंच लिव ॲबसेंट फ्रॉम वर्क विदाऊट आस्किंग फॉर परमिशन इन फ्रेंच आस्किंग फॉर परमिशन बिफोर लिव्हिंग वर्क वर्क फॉर परमिशन टू गेट लिव्ह आणि अॅबसेंट फ्रॉम वर्क विदाऊट आस्किंग फॉर परमिशन आता याचं काय होतंय ऑप्शन डी करेक्ट आहे बघा डी फ्रेंच लू म्हणजे काय ॲबसंट फ्रॉम वर्क विदाऊट आस्किंग फॉर परमिशन कुठली परमिशन न घेता सुटीवर ते जाणे त्यानंतर बघा टेक अ स्टँड म्हणजे काय टू पब्लिकली एक्सप्रेस अन ओपिनियन अबाउट समथिंग टू मेक अ स्टॅन्ड फॉर वन टू सीट टू बी फर्म ऑन युअर वर्क अँड टू बी द पार्ट ऑफ द वर्क टेक अ स्टँड म्हणजेच काय तर ऑप्शन ए करेक्ट आहे टू पब्लिकली एक्सप्रेस अन ओपिनियन अबाउट something next question baga, cut and run kaya hai, cut and run to avoid a difficult situation by living suddenly to avoid an event suddenly to meet some danger suddenly And need to ask for some sudden meeting with someone meaning option a that is to avoid a difficult situation by leaving suddenly that's how the cut and run त्यानंतर आहे बघा कट द कॉर्ड म्हणजे काय टू स्टॉप नीडिंग युअर पॅरेंट्स फॉर मनी टू स्टॉप नीडिंग सम वन एल्स टू लुक आफ्टर यू अँड स्टार्ट ऍक्टिंग इंडिपेंडंटली टू बी सेफ ऑन युअर ओन आणि टू बी अ मॅरिड पर्सन याचा अन्सर आहे ऑप्शन बी कट द कॉर्ड म्हणजे काय टू स्टॉप नीडिंग सम वन एल्स टू लुक आफ्टर यू अँड स्टार्ट ऍक्ट इंडिपेंडंटली त्यानंतर अराउंड द कॉर्नर ही फ्रेज आहे बघा काय मिनिंग होतो याचा option a a thing which is at the end of uh, a thing which is at the end of the corner an event or thing which is going to happen soon an event that corners someone for for his wrong an event that happens in the corner of powerful place yatsa yeah, meaning of utobaga meaning option number b kay an event or thing which is going to happen soon around the corner विद्यार्थी मित्रांनो अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्यांचं स्वागत राज्यसेवा पी एस आय एस टी SO, आय एसओ डिपार्टमेंटल पी एस आय या सगळ्या परीक्षांसाठी एकच सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यावं लागते इथे बघा टेन पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला इमिडिएटली मिळेल तुम्हाला त्यासाठी माझा कोड यूज करायचा आहे संदीप जी वन संदीप जी वन हा कोड यूज करा किंवा संदीप संदीप जी लाईव्ह हा कोड तुम्ही यूज करू शकता प्लॅन्स बघा वन मंथ थ्री मंथ सिक्स मंथ्स ट्वेल्व मंथ्स आणि ट्वेंटी फोर मंथ्स आणि इथे बघा प्रायसेस दिलेले आहेत यावरती तुम्हाला इमिडिएटली टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल सो so, विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी